लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जळगाव गावात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक पार पडली. या बैठकीत जळगावमध्ये रावेर दोन्ही लोकसभाबाबत पक्षाची भूमिका त्याबाबतचे सूचना पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. भाजपमध्ये मला जायचं असेल तर यांच्या परवानगीची गरज नाही आहे. 40-42 वर्ष मी भाजपमध्ये होतो, त्यामुळे याच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे चांगले संबंध आहेत आणि आजही आहेत. पक्षाच्या तत्वाशी मतभेद असू शकतात, मात्र व्यक्ती म्हणून मी काही कोणाशी मारामाऱ्या केलेल्या नाहीत. मोदी, नड्डाजी, विनोदजी, राजनाथ सिंहजी यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही. रक्षा खडसे माझ्या घरात खासदार आहेत, त्यामुळे यांच्याशी माझ्या भेटीगाठी होत असतात हे स्वाभाविक आहे. पण माझी मनापासून भाजपमध्ये जाण्याची इच्छा नाही आहे. रक्षा खडसे यांनी मला कधी भाजपमध्ये यावं असं सांगितलं नाही, मात्र लक्षात येणे मला भाजपमध्ये यावं असं आवाहन करावं. एवढी मोठी रक्षाताई असून मोठी झालेली नाही. माझे सरळ संबंध नड्डाजी यांच्याशी आहे हे मी कधी लपवून ठेवलेलं नाही. शरद पवार यांनासुद्धा ते माहीत आहे. शरद पवार यांनी मला 6 वर्षासाठी आमदारकी अशा काळात मिळवून दिली आहे. त्यावेळी अंधारात होतो. आजपर्यंत शरद पवार यांच्या सल्ल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट केलेली नाही. आता तरी सध्या माझ्या डोक्यात असा कुठलाही विषय नाही. या प्रश्नाचं उत्तर द्यायची मला काही आवश्यकता वाटत नाही. एक साधी गोष्ट आहे की नाथाभाऊ भाजपमध्ये यायला धडपड करताय, नाथाभाऊची इच्छा आहे. मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीची मला गरज नाही, पहिली गोष्ट. मी फार पूर्वीपासून भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता आहे होतो. 40-42 वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत, आलेही आहे. पक्षाचे तत्वाशी मतभेद असू शकतात, पण व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकाशी मारामारे केले निवडत नाही. असं काही नाही की मोदीजी, नड्डाजी, अन्य विनोदजी, राजनाथ सिंहजी यांना मी कधी भेटलो नाही असंही नाही. रक्षाते माझ्या घरात खासदार असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या माझ्या भेटीगाठी स्वाभाविकता होणं स्वाभाविक आहे. परंतु माझ्या पक्षाशी मी एकनिष्ठ राहिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मी आत्ता भाषणामध्ये सांगितलं की आमच्या अनिल पाटील असतील का आमचे दिलीपबाबू असतील, आता 4 महिन्याचे आमदार आहे. मी 5 वर्षाचा आमदार आहे पवारसाहेबांच्या कृपेने. आणि मजबूत आहे. 5 वर्षाची आमदारकी सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण जे होते ते संपले. ईडी बीडी हे ते बऱ्यापैकी तेव्हाच जायला पाहिजे होतं किंवा आजही जायला पाहिजे होतं. आजही तुम्ही पाहता की मला नोटीस आलं आहे, माझ्या जमिनी जमा झाल्या वगैरे वगैरे. हा इतिहास की मी नव्याने सांगितलं नाही ते तुम्हाला माहिती आहे. म्हणजे मला किती छळलं या लोकांनी, किती पळलं यावर तुम्हाला माहिती. अशा कार्यकर्तीत तर मी रवींद्र भायकरांसारखं जायला काहीच अडचण नव्हतं. मला कोणी म्हटलंही नसतं, यांनाही म्हटलं असतं मी काय करत नाही. मला जर एवढं घेरला या मी काय करू, माझी मनापासून इच्छा नाही आहे. आणि जेव्हा माझी इच्छा होईल तर मी पवारसाहेबांना कळलं. त्यांच्या संमतीनं नाही का 5 वर्ष आमदार मूर्ख आहे का? इच्छाच होणार आहे. निरोप पाठवले जात आहेत तुम्ही भाषणामध्ये पण बोलता. एक स्वाभाविकता असं रक्षाताईने मला तर कधी भाजपमध्ये असं सांगितलं कधीच कुणी काढला तो ते मला माहिती नाही. पण रक्षाताईनं मला या आवाहन करावं इतपत रक्षाताई पण अजून मोठी झाली नाही. एक मी सांगतो माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे ते नड्डाजींशी आहे हे मी कधी लपवून ठेवलं मी पवारसाहेबांनी माहिती आहे. सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं, त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियाताई बसलेल्या असतात, त्यावेळेस रक्षाताई बसलेल्या असतात, त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो. म्हणून व्यक्तिगत मी सोडलेले नाही आहे.
का सोडावं का सोडावं, पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला 6 वर्षासाठी आमदारकी अशा कालखंडात मिळून दिली ज्यावेळेस मी अंधारात होतो, आणि ते सोडण्याचं काही एखादं प्रमुख कारण असं नाही आहे. आणि मी कोणतीही गोष्ट पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केलेली नाही. अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आत्ता तरी या क्षणाला नाही, पुढच्या क्षणाला ते मोकळेपणे पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी असं लपून छपून जाणार नाही, उघडपणे जाईल, पण पवार साहेबांच्या सल्ल्यानं जाईल. लोकनायक न्यूज